नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. निवडणुकीमुळे कोरोना वाढतो हे स्पष्ट, राज्यात निवडणुका घेऊ नका. राजू शेट्टी, सांगली. निवडणुकीमुळे कोरोना वाढतो आहे हे स्पष्ट असून आता राज्यात कोणत्याही प्रकारच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या सध्याच्या स्थितीत प्रशासन सुस्त असून रुग्णांवर उपचार आणि बरं करण्याचं सोडून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप करत असल्याची टीका शेट्टी यांनी केली. ते सांगलीमध्ये बोलत होते. कोरोनाच्या परिस्थितीवरून राजू शेट्टी यांनी केंद्राने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करणे किंवा त्यांना बरं करणे यापेक्षा राज्य सरकार केंद्रावर तर केंद्र सरकार राज्य सरकारवर आरोप करत आहे. आता राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा आहे, त्यामुळे काळा बाजार सुरू आहे. दुसऱ्या बाजूला लसीसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा आहेत, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक होण्याची शक्यता आहे. तर गतवर्षीच्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत प्रशासन अधिक सुस्त झालं आहे असा आरोप करत आता सामाजिक संस्था कोविड सेंटर उभारण्यासाठी पुढे येत आहेत, मात्र आरोग्य विभाग काही करत नाही असा आरोपही शेट्टी यांनी केला. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीवरून बोलताना शेट्टी म्हणाले, निवडणुकीत यश अपयश चालत राहतं, पण या निवडणुकींमुळे सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचं समोर आलं आहे. एकूणच ज्या ज्या ठिकाणी निवडणूक झालेल्या आहेत त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग अधिक होत असल्याचं समोर आलेलं आहे. मग कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळची निवडणूक असू दे किंवा पंढरपूरच्या पोटनिवडणुका असू देत, निवडणूक आली की गर्दी आणि संसर्ग, त्यामुळे राज्यात आता कोणत्याही प्रकारच्या निवडणुका कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्याशिवाय घेऊ नयेत, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.